अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेमध्ये विरोधकांच्या सर्व हल्ल्यांना जोरदार प्रतिउत्तर दिलं। आज मी थोडंसं आपल्या परवानगीने अंतिम आठवड्या प्रस्ताव आणि त्याचबरोबरीने एकूणच जे काही आपलं अधिवेशन झालं त्याच्यावरती थोडंसं एक मनमोकळं बोलण्याचा प्रयत्न करणार आहे आणि हे मी बोलणार आहे ते तळमळीने बोलणार आहे, कारण मला असं खोटं बोलता येत नाही। अध्यक्ष महोदय, राज्यपालांच्या अभिभाषणापासून जर का आपण सुरुवात केली तर मला एका गोष्टीचं खरंच दुःख आहे, खेद आहे। राज्यपाल हे एक संवैधानिक पद आहे आणि त्याचं महत्त्व काय आहे आमच्यापेक्षा विरोधी पक्षांना जास्त माहिती आहे, कारण वेळोवेळी ने तो तुमचा अधिकार पण आहे की वेळोवेळी मी कागळ्याने म्हणणार पण तक्रार करण्यासाठी हक्काने राज्यपालांकडे केवळ विरोधी पक्षच नाही तर देशा राज्यातला कोणी नागरिक जाऊ शकतो तो जात असतो आणि त्यांनी जायला पाहिजे। पण दुर्दैवाने ह्या सगळ्या गोष्टी आपण जशा पाळतो, अधिकार आपण मानतो, तशा काही प्रथा परंपरा ह्या सुद्धा आपण पाळल्या पाहिजेत। ठीक आहे, एखाद्या गोष्टीबद्दल तुम्हाला आक्षेप घ्यायचा आहे घेऊ शकता, एखाद्या गोष्टीबद्दल विरोधात मत नोंदवायचे नोंदवू शकता, पण निदान आपल्या राज्याची तरी एक संस्कृती आहे, प्रथा आहे, परंपरा आहे। राज्यपालाने आपलं अभिभाषण करण्या म्हणजे सुरू केल्याबरोबर जो काही गोंधळ झाला तो राज्याच्या संस्कृतीला शोभनीय नव्हता। आपण निदान राज्यपाल महोदय काय बोलतायत हे तरी ऐकून घ्यायला पाहिजे होतं। हां, तेव्हा तुम्ही जो एक उल्लेख केला दाऊदचा उल्लेख तो तेवढा पुरता नव्हता, नंतर संपूर्ण आठवडा आणि जवळपास महिनाभर आपलं अधिवेशन आहे तो उल्लेख आपण रोजच करत आलेला आहे। म्हणजे देवेंद्रजीची काल आपण कविता सांगितली तेच ते आणि तेच ते महिनाभर केलं तुम्ही, दाऊद एके दाऊद, दाऊद एके दाऊद, दाऊद दोणे कोण हा भाग वेगळा, पण हे तुम्ही ते केलं। पण मला एक अशी अपेक्षा होती की ज्या वेळेला हक्काने आपण राज्य सरकारबद्दल काही तक्रारी आक्षेप राज्यपालांकडे नोंदवत असतो तेव्हा निदान आपलं सरकार, आपल्या राज्याचं सरकार हे काय करत आहे ह्याच्या प्रगतीचा एक आढावा राज्यपाल आपल्यासमोर मांडत असतात। आपण जे काही मुद्दे मांडले, राज्यपालांचं भाषण ऐकलं तर नाहीच, हूज दिलं नाही, राज्यपाल राष्ट्रपिता राष्ट्रगीताला सुद्धा थांबू शकले नाही, त्यांना थांबू दिलं गेलं नाही। म्हणजे ही हा एवढा मोठा घोर अपमान आजपर्यंत देशातल्या कुठल्या विधानसभेत क्वचितच झाला असेल। पण राज्यपालांच्या अभिभाषणातले मुद्दे जरी आपण पाहिले असते तरी राज्यपालांनी काय सांगितलं की त्यांनी सांगितलं माझे शासन हे समाज सुधारकांच्या आदर्शांचे अनुकरण करते। आता समाज सुधारकांच्या आदर्शांचं अनुकरण करते म्हटल्यानंतर त्यांचं भाषणच ऐकलं नाही तर समाज सुधारक कोण आणि आदर्श तरी काय आणि त्यांचं अनुकरण तरी आम्ही काय करणार हा एक प्रश्न येतोच। त्याच्यानंतर कोविडच्या काळामध्ये जे आपण आणि त्याच्या आधीच आपण शिवभोजन योजना सुरू केली आणि कोविडच्या काळामध्ये काही काळ आपण मोफत दिले, काही काळ आपण 5 रुपयांनी केलं, आता परत ती 10 रुपयांनी दिले, पण 10 रुपयांनी एक पूर्ण जेवण आपण देतोय हे सुद्धा मोठी अभिमानाची गोष्ट आहे। गोरगरिबांना 2 घास हे त्यांना मिळून देतोय त्यांना परवडणाऱ्या दरात, हे फार मोठं काम करतोय आणि आजपर्यंत साधारणतः 8 कोटीपेक्षा अधिक थाळ्यांचं वितरण चलनराव आपण या माध्यमातून केलंय, म्हणजे एवढी पोट आपण भरतोय तेवढी तेवढे आशीर्वाद आपल्याला मिळत आहेत। हा अमृत महोत्सव आहे आपल्या स्वातंत्र्याचा, आजादीचा अमृत महोत्सव, आणि तो करण्यासाठी शासनाने 500 कोटी रुपये मंजूर केलेले आहेत। आता पहिल्यापासून लक्ष ठेवा, कारण त्याच्यानंतर त्याच्यात सुद्धा भ्रष्टाचार करायची तुम्हाला दिसू शकेल, कारण काही झालं तरी भ्रष्टाचार, काही जणांची एक सवय काय असते आरशात बघितला तरी भ्रष्ट, आरसा बघितला तरी भ्रष्टाचार झाला, भ्रष्टाचार झाला, लोकांना कळत नाही ह्याला भ्रष्टाचार कशात दिसला तर आरशाच्या मॅन्युफॅक्चरिंग मध्ये दिसला। काही लोकांचा गैरसमज होतो की आरशात पाहिलं तरी भ्रष्टाचार झाला, भ्रष्टाचार झाला, आरसा बघितला, आता असं तो हसणार काही बोललेलं नाही मी, आरशाच्या मॅन्युफॅक्चरिंग मध्ये भ्रष्टाचार होऊ शकतो ना, पण तो आरसा बघण्यासाठी स्वतःचा चेहरा बघितल्याशिवाय कळणार कसं भ्रष्टाचार झालाय की नाही, तर असं काही बोलू शकतात। तर म्हणून मी म्हटलं की आधीपासून लक्ष ठेवा। आता साहजिकच आहे थोडस नाही म्हटलं तरी मरे मरे आरोप झाले, सुधीर भाऊ
तुम्ही दरवेळेला छान काहीतरी बोलता आणि मला छान काहीतरी उत्तर द्यावं लागतं. तुम्ही हे शासन आहे कोणाचं? बेवड्यांचं शासन आहे. आपल्या महाराष्ट्राला शिवछत्रपतींचा महाराष्ट्र, त्यांना मध्य राष्ट्र म्हणालात, बरोबर ना? बरोबर आहे. आता हे मध्य जे आहे वाईन, हे किराणा मालाच्या दुकानात मिळत, वाण्याकडे नाही मिळत. सुपर मार्केट जिकडे ते ग्रुप बंद कपाटांची सोय आहे तिकडे मिळते. आणि आपण चंद्रपूरचे नेहमी मुद्दे मांडता, विदर्भातून आलेले आहात, आपल्या बाजूला मध्य प्रदेश आहे, एका बाजूला मध्य प्रदेश आहे, त्याचं जे काय आहे ती आकडेवारी मी वाचतो, मग त्याला मध्य प्रदेश म्हणणार का तुम्ही? संबंध नाहीये, पण त्याने जे काय केलेलं आहे असं नाहीये. तुम्ही आपला तो बाबे, आपला तो बाब्या आणि दुसरा तो असं नाही करायचं. मी तुम्हाला सांगतो, एक मिनिट सांगतो. देशात देशात 1 लाख लोकसंख्येपेक्षा मागे मद्य विक्रीची दुकाने महाराष्ट्रात सर्वात कमी आहेत. कर्नाटक किती आहेत, कोणाचं सरकार आहे तिकडे? 7.10. मध्य प्रदेश 5.07. आता याचं उत्तर द्या. उत्तर प्रदेश तिकडे 2.60, तामिळनाड 9.43, तेलंगणा 6.30. हे सगळं बघितल्यानंतर लगेच आपल्या राज्याची बदनामी करून टाकायची, हे योग्य नाहीये. आपण तुम्ही आमचं टीका करा, पण ज्या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राची एक तर तुम्ही राज्यपाल जे सांगत होते विकास काय झालेला आहे ते तुम्ही लोकांसमोर येऊ देत नाही, असं एक एक नावं देऊन तुम्ही महाराष्ट्राला बदनाम करतात, हे योग्य नाहीये. ह्याच्यामध्ये ही दखल शेवटी नागरिक घेत असतात. तुम्ही करा, मी म्हटलं ना टीका करा. कोणत्या टोकाला जायचं, काय टीका करायची, हा याचा त्याचा प्रश्न आहे. तर ह्या एक गोष्टी आहेत. नंतर मला कल्पना आहे की जसं असं म्हणतात की रावणाचा जीव, कारण राम रावण युद्ध होताना एक एक मुंडकं उडवलं तरी पुन्हा हा 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 ते पिक्चरमध्ये पुन्हा एक मुंडकं यायचं आणि रावण आपला लढतोय. मग नंतर कळलं की रावणाचा जीव हा बेंबीत होता. तसं काही जणांना काही मिळालं, केंद्रात सरकार मिळालं तरी त्यांचा जीव बेंबीत नाही पण मुंबईत असतो. जीव मुंबईत असल्यानंतर मी समजू शकतो, कारण मुंबईसारखं शहर नाहीये. मी स्वतः पक्का मुंबईकर आहे, मुंबईत जन्मलेला आहे, त्याच्यामुळे माझ्या शहराचा जसा राज्याचा आणि देशाचा मला अभिमान आहे तसंच मला माझ्या मुंबईचा अभिमान आहे. आणि माझ्या मुंबईमध्ये जे काय आम्ही करणार ते जगातलं सर्वोत्तम असलंच पाहिजे हा माझा कटाक्ष असतो. आता मुंबईसाठी काय काय केलं हा एवढं काही चवड आहे, सगळी काय वाचण्याची आवश्यकता नाहीये. पण येता जाताना जे दिसतच नसेल त्यांना मला लक्षात आणून देण्याची गरज आहे. आपण जे काय आरोप केले त्याला मी उत्तर देणार आहे, परंतु मुंबईने जे काय केलं, खास करून मुंबईने जे केलं ते मुंबई मॉडेल म्हणून जगभरात प्रसिद्ध झालं. उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय आणि मुंबई आणि महाराष्ट्राने जे काम केलं त्याची तारीफ केलेली आहे. आता कोविडमधनं लोक बरे होतात, पण देशाची कावीळ जर कोणाला झाली असेल तर त्याचा उपचार हा आपल्याला कोणत्या दवाखान्यात अजून करता येत नाही. कावीळ बरी होते पण द्वेषच झालाय, कावीळीच द्वेषाची कावीळ आहे, बरी कशी करणार, काय करू शकत नाही त्याला, त्याच्याकडे आमच्याकडे उत्तर नाहीये. जम्बो सेंटर सुरू केलं, मला ह्याही बद्दल एक सांगायचंय की जेव्हा कोविडने पहिलं पाऊल आपल्या राज्यात टाकलं आणि इतर देशात संपूर्ण, मला स्वतः आपले माननीय पंतप्रधान बोलले होते की उद्धव देखो ये इटली में क्या चल रहा है, लोग रस्ते पे मर रहे, उठाने के लिए कोई नहीं है. ती एक धोक्याची घंटा त्यांनी तेव्हाच माझ्या लक्षात आणून दिली होती. आणि जेव्हा कोविडने पहिलं पाऊल टाकलं त्याही वेळेला आपलं अधिवेशन सुरू होतं, अर्थसंकल्पीयच होतं वाटतं, आणि त्याच वेळेला टोपे साहेब आपणही होतं, सगळेच होतो, पण आपण एक निर्णय घेतला की तातडीने इकडे तिकडे तिकडे करण्यापेक्षा फील्ड हॉस्पिटल आणि तिसरे जम्बो ही उभारण्याची गरज आहे. मी तर सांगितलं होतं की लागली तर लष्कराची मदत घ्या, काय कमीपणा त्याच्यात वाटण्याचं कारण नाही, पण त्याही बाबतीत आपल्या यंत्रणेने स्वतःच्या ताकदीने स्वतःच्या हिमतीने जम्बो कोविड सेंटर उभारली. मला तरी माहिती नाहीये की देशात आणखीन कोणी कशी तिकडे उभारली असतील, पण जम्बो कोविड केअर सेंटर जर का आपण उभारली नसती तर जयंतराव कदाचित असं होऊ देणार नाही. पण काही ठिकाणी किंवा एका ठिकाणी झालं की नदीमध्ये मृतदेह टाकण्यात आले, तसं आपण होऊ नाही दिलं, आपण असं होऊ नाही दिलं. आपण जे काय करता येणं शक्य होतं ते केलं आणि या पुढे सुद्धा करू. कोविड येऊ नये, येणार नाही अशी प्रार्थना आहे, पण जनतेच्या हितासाठी आम्ही वाटेल ते करू आणि तसं आम्ही ते केलं.
पण हा सगळा जो पाठपुरावा आहे त्याची सुरुवात मनीषाताई आपण केली होती. आपण फोटो सुद्धा ट्विट केला होता या दहिसरच्या हॉस्पिटलच्या बाबतीत. हा मला वाटलं तुम्ही आता तुमचं मत बदललं की काय. हॉस्पिटल हवं की नको? हवं ना, हवं की नको? नाही ते आशिष बोलते बोलू नका, पण तुमच्या वॉर्डचा प्रश्न आहे, लोक तुम्हाला विचारणार आहेत आशिषला. नाही हॉस्पिटल हवं की नको? नाही एक मिनिट, तुमचं म्हणून हा सांगा. मी तुमचा सन्मान करतोय, चांगली तुम्ही सूचना मांडली, मी त्याच्या बाजूच आहे. पण आता हा वाद कोर्टात सगळा गेलेला आहे, तिकडे हॉस्पिटल व्हावं ही तुमच्याप्रमाणे आमच्या सगळ्यांची इच्छा आहे, आणि म्हणून तो भूखंड ताब्यात घेण्याचा आग्रह जसा तुमच्या पक्षाने धरला तेव्हा आम्ही सुद्धा तुमच्यासोबत, तुम्ही आमच्यासोबत महापालिकेत एकत्र होतो. इम्प्रुव्हमेंट कमिटीमध्ये मला वाटतं भालचंद्र सिरसाट यांनी तो हे आणला, विषय आणला, आणि तो करत करत इथपर्यंत आणला. आता ह्याच्यात भ्रष्टाचार कुठे झाला? कारण कोर्टात प्रकरण आहे, उलटं महापालिकेने आक्षेप घेतलेला आहे की याला वाजवीपेक्षा जास्त पैसे दिले गेलेले आहेत, आणि हे दर ठरवण्याचं काम महापालिका करत नाही, ते महसूल खात्याची जी एक यंत्रणा असते ती करते, तिने केलेलं आहे, त्यानुसार ते आपण पैसे त्याने दिले गेलेले आहेत. की समजा आपल्या समोर कोणतरी बुडतोय, आपल्याला नाही पोहत आहेत, त्याला काहीतरी वाचवण्यासाठी लाकूड किंवा टायर फिरव टाकला पाहिजे, तर टायरचं टेंडर काढत बसणार का? आजूबाजूला जो मिळतोय तो पहिला टायर त्याच्याकडे फेकणार? त्याचा जीव वाचवणं ही प्राथमिकता आहे, आणि तीच तेच काम त्यावेळेला महापालिकेने केलं. आणि महापालिकेने मी निश्चितपणाने सांगतो की एकही काम विदाऊट टेंडर केलेलं नाही, शॉर्ट नोटीस टेंडर काढली गेली, आणि त्याच्यात सुद्धा जो एलवन आला त्याला ते काम दिलं गेलेलं आहे. हे सुद्धा त्यांच्या मागे चौकशा. म्हणजे थोडक्यामध्ये काय, मुंबईचं जे कौतुक सगळे जे झालं, मुंबईने जी आपली धारावीमध्ये काय काम केलं, कसं किती ती झोपडपट्टी आहे सगळ्यांनाच माहिती आहे. एकेका खोलीत 8-8 10-10 लोक राहतात, काय सुरक्षित अंतर ठेवणार आणि मास्क तरी कुठे घालणार, पण धारावी वाचवली हे केवढं मोठं काम झालं. सगळेजण म्हणजे मला तेव्हा केंद्राचं पथक यायचं ते असं थरथरलेलं असायचं, साप कुछ भी करो धारावी को बचाना पडेगा, कुछ भी करो आपको जो करना है करो, आप क्वारंटाईन हे करो, काय कॅम्प काढा, 2-2, 4-4 लाखानं तिकडे टाकायला लागलं तरी चालेल, पण तुम्ही काहीतरी करा. पण अभिमानाने हे सुद्धा सांगेन की महापालिकेची यंत्रणा ही महापालिका आयुक्तांपासून तळागाळातल्या त्या कर्मचाऱ्यापर्यंत धारावीत उतरली आणि त्यांनी धारावी वाचवली, ह्याचं कौतुक कोणालाच नाही. कौतुक नका करू, पण निदान एक ती जी काय म्हणे ना घरच्या म्हातारीचे काळ, ते तरी होण्याचं पाप करू नका, ते तरी होण्याचं पाप करू नका. महापालिकेने काम केलं, हा जिकडे तुम्हाला वाटलं की इकडे उणी राहिली सांगा तुम्ही, पण भ्रष्टाचार केला, कुठे भ्रष्टाचार याच्यामध्ये?